यानंतर थेट जाऊयात कर्नाटकात. सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात आणि आता सिद्धरामय्यांच्या शपथविधीसाठी म्हणून देशातील काही प्रमुख विरोधी पक्षातल्या नेत्यांना देखील बोलवण्यात आलेले, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असतील, शिवाय भूपेश बघेल, त्यानंतर इतरही महत्वाची नेते मंडळी आहे, त्यांना या खास आजच्या या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यंदा कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यात काँग्रेस यशस्वी ठरलेली आहे आणि आज निकाल लागल्यापासून काही दिवसांनी आपण बघतोय की मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल मोठी चर्चा असताना या मुख्यमंत्रीपदाच्या श्रेणीमध्ये सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांचं नाव घेतलं जात होतं आणि अखेर सिद्धरामय्या यांनी बाजी मारलेली आहे आणि त्यांचं अभिनंदन करताना यावेळी आपण बघतोय व्यासपीठावरती सगळे महत्त्वाचे नेते, त्याचबरोबर काँग्रेसचे बडे नेते जे आहेत ते आवर्जून उपस्थित राहिल्याचं आपण बघतोय. याच विषयी आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय माहिती? मंत्रिमंडळाचा शपथविधी होतोय, सिद्धरामय्या यांच्या नावावरती अंतिम निर्णय देखील घेण्यात आला होता. यासाठी जवळपास 4 ते 5 दिवस बैठकीचे सत्र झाले होते, त्यातून डी के शिवकुमार, के सिद्धरामय्या यामधून सिद्धरामय्या यांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला. आज सिद्धरामय्या यांचा शपथविधी होतो. आपल्याला 12 मिनिटं महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती, आज ज्या पद्धतीनं एकीकडे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद तर उपमुख्यमंत्रीपद जे आहे ते डी के शिवकुमार यांना देण्यात आलेला आहे आणि त्यांचाही शपथविधी होतोय. यासाठी त्यांनीही आपले जे समविचारी पक्ष आहे या सगळ्या समविचारी पक्षांनाही त्यांनी आमंत्रित केलं आहे. देशभरातील समविचारी पक्षांना आमंत्रित केलंय. फक्त केरळच्या डीएमके तिथल्या जो एलडीएफचे जे नेते आहेत त्यांना आमंत्रित करणार नाहीये. बाकी ममता बॅनर्जी या शपथविधी कार्यक्रमाला पोहोचलेला नाही आहे, अखिलेश यादव देखील पोहोचले नाही आहे. शिवसेनेच्या वतीनं ठाकूर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई हे जे दोन नेते आहे या शपथविधी कार्यक्रमासाठी पोहोचल्याची माहिती पुढे आलेली आहे. 8 मंत्र्यांचा आज शपथविधी होणार असल्याची माहिती आहे आणि त्याच पद्धतीची यादी पुढे आली होती. शपथविधी कार्यक्रमाला भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात झालेली आहे. बंगलोरच्या केटवाना स्टेडियममध्ये या पद्धती हा शपथविधी होतोय. विशाल, या शपथविधी सोहळ्यासाठी प्रशांत देशातील काही महत्वाच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आलं, यामध्ये कोण कोण आहेत? महत्वाचं म्हणजे जर बघितलं विशाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना खुद मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी निमंत्रित केलं आहे. मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकचे प्रमुख नेते आहे, सोबतच ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहे. त्यांनी खास करून फोन करून शरद पवार यांना आमंत्रित केलं होतं. त्यानंतर शरद पवारांशिवाय एम के स्टॅलिन जे आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री त्यांना देखील आमंत्रित केले आहे. के सी आर जे आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री त्यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. ममता बॅनर्जी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी एल बोस जे आहेत, खासदार बोस त्या तिथे पोहोचले आहे. या प्रकारची माहिती डेरेक ओबेर आहे जे प्रवक्ते आहेत टीएमसीचे त्यांनी दिलेले आहे. आणि सोबतच यामध्ये जी माहिती मिळते एक याशिवाय समविचारी डी के राजा असो की सीताराम येचुरी असो जे डी खास करून सीपीएम आणि सीपीआयचे प्रतिनिधी आहेत त्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यासोबतच बघितलं जातं महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणजे खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलं. त्यांनी आपले प्रतिनिधी या शपथविधी कार्यक्रमाला पाठवलेले आहे. आणि सोबत जर बघितलं इतरही समविचारी पक्ष आहे, खास करून ओरिसाचे जे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी आपले प्रतिनिधी या संपूर्ण शपथविधी कार्यक्रमासाठी पाठवले आहे. अनेक महत्वाचे मंत्री उपस्थित आहेत. सोबतच कर्नाटक काँग्रेसमध्ये ज्याशिवाय सोनिया गांधी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, प्रियंका गांधी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. काँग्रेसचे अनेक बडे नेते या संपूर्ण कार्यक्रमासाठी शपथविधी कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याची माहिती पुढे येत आहे. आणि त्याच पद्धतीचा भव्य दिव्य प्रोग्राम, भव्य दिव्य कार्यक्रम हा शपथविधीचा कार्यक्रम होत आहे. विशाल, आज एकटे सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील की त्यांच्याबरोबर इतर कॅबिनेट आणि त्याचबरोबर राज्यमंत्री पदासाठी देखील त्यांचे आमदार शपथ घेणार आहेत का? विशाल, ज्या पद्धतीनं माहिती आली आहे काँग्रेसच्या सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामध्ये साधारणतः सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ डी के शिवकुमार घेतील, याशिवाय परमेश्वर जे आहे ते मंत्रिपदाची शपथ घेतील, एम के पाटील जे आहे ते शपथविधी घेतील, बेलचरय्या हे देखील शपथविधी घेतील. साधारणतः 8 मंत्री आज शपथविधी घेईल अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे. त्यासाठी अशा प्रकारची तयारी करण्यात आली आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये आज जे शपथविधी होणार आहे त्यामध्ये जे नावं पुढे आलेले आहेत जी सूत्रांची माहिती आहे त्यामध्ये एकतर बघितलं आपण तर सगळ्यात पहिलं नाव आहे डॉक्टर जी परमेश्वर हे जे आहे त्यांना शपथविधी देण्यात येणार आहे. के एच
मुनियप्पा आहे त्यांना देणार आहे, के एस जॉर्ज आहे, एम के पाटील आहे, सतीश जाकोहली आहे, त्यानंतर प्रियंका खरगे जे मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र आहे ते आहेत. याशिवाय जर बघितलं रमजिला रेड्डी आहे ते देखील आहे, झे जमीर अहमद खान आहे, एक खासून बी झे जमीर जे अहमद खान आहे हे तिथले कार्यकारी अध्यक्ष होते कर्नाटक काँग्रेसचे आणि ते त्यांना देखील मंत्रिमंडळात सामील होण्यात त्यांना संधी आली आहे. त्याचं नाव काँग्रेस मुख्यालयातून निश्चित करण्यात आलं होतं. असे साधारणतः 8 मुख्यमंत्री आज शपथ घेतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल.